नमस्कार विद्यार्थी मित्रो मी डॉक्टर निरंजन शहा तुळजाराम चतुर्चंद महाविद्यालय बारामती तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन आलो आहे ऑब्जेक्टिव्स ऑफ अमाल ऑफ पार्टनरशिप फर्म मागील व्हिडिओमध्ये मित्र हो आपण अमाल ऑफ पार्टनरशिप फर्म या संदर्भामध्ये त्याचा अर्थ व्याख्या याचा अभ्यास केला तसेच अमाल ऑफ पार्टनरशिप फर्म या कोणकोणत्या प्रकारे फॉर्म होऊ शकतात किंवा स्थापन करता येऊ शकतात याचाही अभ्यास केला आजच्या व्हिडिओमध्ये आपण अमलगमेशन ऑफ पार्टनरशिप फर्म स्थापन करण्यापाठीमागचे उद्देश किंवा त्याचे फायदे याचा अभ्यास करणार आहोत तर चला मित्र हो आपण ऑब्जेक्टिव्हज ऑफ अमलगमेशन ऑफ पार्टनरशिप फर्म या संदर्भामध्ये चर्चा करूया मित्रहो अमलगमेशन ऑफ पार्टनरशिप फर्म म्हणजे थोडक्यात दोन संस्था एकत्र येणे आता मुळात दोन संस्था काय एकत्र येतात मुळात दोन संस्था बाजारपेठेमध्ये असतील तर काय होऊ शकतं ज्यावेळेस दोन बिझनेस अस्तित्वात असतात आणि दोघेही वस्तू विकण्यासाठी प्रयत्न करतात त्यावेळेस दोन संस्थांमध्ये स्वतःची अशी स्पर्धा निर्माण होते आणि या स्पर्धेमध्ये बऱ्याच वेळा प्रॉफिट मिळवणं गिराईक मिळवणं किंवा ग्राहक मिळवणं हा एक महत्त्वाचा मुद्दा निर्माण होतो त्यातून संस्थेला नफा होणं गरजेचं राहतं एक्सपेन्सेस वाढतात अशावेळी जर आपल्यामधली कॉम्पिटिशन किंवा स्पर्धा ही जर कमी करता आली तर संस्थेला फायदा होतो आणि अशा केसमध्ये अमाल गमेशन हा एक उत्तम पर्याय आहे त्यामुळं अमालगमेशनचा गमेशनचा महत्त्वाचा उद्देश आहे टू अवॉइड द कट थ्रोट कॉम्पिटिशन म्हणजे जी आपल्यामध्ये जीवघेणी स्पर्धा निर्माण होते दोन बिझनेसमध्ये दोन व्यापाऱ्यांमध्ये दोन ऑर्गनायझेशन्समध्ये जी जीवघेणी स्पर्धा निर्माण होते की ज्या स्पर्धेमुळे कंपनीला ब जास्तीत जास्त फायदा होण्याऐवजी जास्तीत जास्त नुकसान किंवा खर्च होऊन नफा कमी होतो तर अशी स्पर्धा जर टाळायची असेल तर तुम्हाला अमलगमेशनशिवाय पर्याय नाही दोन फर्म एकत्र आल्यामुळे त्या दोन्ही फर्मचं अस्तित्व बंद झाल्यामुळे आणि नवीन फर्म ही बाजारपेठेमध्ये एकच असल्यामुळे कोणतीही स्पर्धा निर्माण होऊ शकत नाही आणि स्पर्धक बाजारपेठेमध्ये नसेल तर मोठ्या प्रमाणावरती त्याचा फायदा या ठिकाणी व्यवसायाला होत राहतो त्यामुळे पहिला आणि महत्त्वाचा उद्देश आहे टू अवॉइड द कट थ्रोट कॉम्पिटिशन दुसरा उद्देश आहे टू मिनिमाइज द कॉमन एक्सपेन्सेस ऑफ बिझनेस म्हणजे मित्र बघा काही खर्च हे फिक्स्ड स्वरूपामध्ये असतात काही खर्च हे कॉमन स्वरूपामध्ये असतात की जे बिझनेसच्या बाबतीमध्ये होतच राहतात म्हणजे सपोज आता दोन्हीही बिझनेस ए बिझनेस आणि बी बिझनेस किंवा एक्स बिझनेस आणि वाय बिझनेस आहे किंवा या दोन्ही पार्टनरशिप फर्म आहेत यांचं अस्तित्व आहे आणि त्या स्वतःचा बिझनेस स्वतंत्रपणे करत आहेत आणि दोघही दोन्हीही बिझनेस हे रेंटेड प्रिमायसेसमध्ये आहेत तर अशा वेळेस दोन्ही प्रिमायसेसला रेंट पेड करावं लागणार आहे इलेक्ट्रिसिटीचे मिनिमम चार्जेस हे पेड करावे लागणार आहेत अशा काही एक्सपेन्सेसमुळे दोन्ही फर्मचा जो काही नफा आहे तो कमी राहतो मग असे काही एक्सपेन्सेस जे आहेत जे कॉमन स्वरूपाचे आहेत जे टाळता येऊ शकतात किंवा कमी करता येऊ शकतात आणि ते कमी करण्यासाठी अमलगमेशन गमेशन हा एक महत्त्वाचा पर्याय अशा समोर आहे म्हणजे जर दोन बिझनेस चालवण्याऐवजी दोन फर्म वेगवेगळ्या पद्धतीने चालवण्याऐवजी वे त्या जर एकत्र आल्या आणि जर मोठी फर्म निर्माण झाली तर काही कॉमन एक्सपेन्सेस जे आहेत जे दोन वेळा करावे लागत होते ते आता एकदाच राहणार आहेत म्हणजे काही ठिकाणी आपल्याला बघा आता दोन बिझनेस असतील तर इलेक्ट्रिसिटीमध्ये दोन इलेक्ट्रिसिटी दोन ठिकाणी दोन्ही वेगवेगळे मीटर असतील त्याचं सेपरेट डिपॉझिट असेल दोन ठिकाणी त्याचं भाडं भरावं लागत असेल टेलिफोन असेल तर दोन टेलिफोन लागतील दोन बिझनेसमध्ये त्यांचं भाडं असेल किंवा त्यांचं मिनिमम रेंट त्या ठिकाणी पे करावं लागेल त्या ठिकाणी डिपॉझिट द्यावे लागतील म्युन्सिपल टॅक्स डबल त्या ठिकाणी द्यावं लागेल तर अशा अनेक एक्सपेन्सेस ज्या आहेत हे कॉमन आहेत दुसरं प्रिंटिंग अँड स्टेशनरीचा बिज विचार केला तर आता प्रत्येक बिझनेसमध्ये जर बिल दिलं जात असेल तर दोन बिझनेस असतील तर दोन बिलं त्यांचा प्रिंटिंग स्टेशनरीवरती हा खर्च होणार आहे परंतु जर बिझनेस एकत्र आला तर एकच बिल असणार आहे त्यामुळं प्रिंटिंग अँड स्टेशनरीवरती सुद्धा खर्च हा काय होऊ शकतो कमी होऊ शकतो अशा अनेक प्रकारचे एक्सपेन्सेस आहेत दोन दुकानं असतील तर दोन दुकानामध्ये कर्मचारी कर्मचाऱ्यांचा पगार त्यांचा बोनस किंवा कमिशन दोन्ही बिझनेसला जाहिरात करावी लागणार आहे तर अशा अनेक प्रकारचे खर्च हे डबल डबल टिबल टिबल होत राहतात म्हणजे तीन संस्था असतील तर तिघांना खर्च करावा लागेल चार संस्था असतील तर चार संस्थांना असा खर्च करावा लागणार आहे का तर त्यांच्यामध्ये स्पर्धा आहे आणि प्रत्येकाला आपला बिझनेस वाढवायचा आहे टिकवायचा आहे नफा मिळवायचा आहे तर त्या दृष्टिकोनातून प्रत्येक बिझनेसला काही खर्च हे करावे लागतात परंतु असे बिझनेस जर एकत्र आले आणि एकच फर्म पार्टनरशिप फर्म चालू ठेवली तर हे सर्व खर्च चार वेळा किंवा दोन वेळा न होता एकदाच होतील त्यामुळं खर्च कमी होऊन नफा वाढण्यास मदत होऊ शकते हा एक महत्त्वाचा उद्देश या ठिकाणी अमाल गमेशनच्या संदर्भामध्ये आपल्याला बघायला मिळतो त्यामुळे पार्टनरशिप फर्मचं अमालगमेशन फायदेशीर आहे तिसरा महत्त्वाचा उद्देश आहे टू गेट ॲडव्हान्टेज ऑफ लार्ज स्केल बिझनेस आता मी मगाशी पण सांगितल्या पद्धतीने दोन पार्टनरशिप फर्म एकत्र आल्या खर्च एकदाच होणार आहे कॉम्पिटिशन असणार नाही आणि मग दोन फर्म एकत्र येणं म्हणजे दोन पार्टनर्स एकत्र येणं म्हणजे दोघांचं कॅपिटल दोन पार्टनरशिप फर्मचं कॅपिटल एकत्र होणं हा एक महत्त्वाचा भाग कारण त्या ठिकाणी असणार आहे म्हणजे एका बाजूला कॉम्पिटिशन असणार नाही दुसऱ्या बाजूला खर्च कमी असतील तर तिसरी महत्त्वाची बाजू जी आहे की दोन पार्टनरशिप फर्म दोन किंवा त्यापेक्षा जास्त पार्टनरशिप फर्म एकत्र आल्या तर त्या पार्टनरशिप फर्ममधलं कॅपिटल हे काय असणार आहे एकत्र एक येणार आहे आणि अशा वेळेस जर पार्टनर्सची संख्या वाढली तर भांडवल वाढेल भांडवल वाढलं की नफा वाढवण्यासाठी त्याचा उपयोग करता येऊ शकतो आता हा कसा करता येईल जर छोटा बिझनेस असेल तर त्या छोट्या बिझनेसची खरेदी त्याची विक्री ही मर्यादित स्वरूपात राहते किंवा त्याची बाजारपेठ मिळवणं मर्यादित राहतं त्या छोट्या बिझनेसला जाहिरातसुद्धा मर्यादित स्वरूपात करावी लागते पण हे जर हेच जर पार्टनर्स एकत्र आले भांडवल निर्माण केलं मोठ्या भांडवल तर मोठ्या प्रमाणावरती जाहिरात करू शकतो बिझनेस एक्सपान्शन मार्केट एक्सपान्शन करू शकतो जास्तीत जास्त ग्राहकांना फॅसिलिटीज देऊ शकतो अशा अनेक पद्धतीने लार्ज स्केल बिझनेसचे फायदे त्या ठिकाणी मिळवता येऊ शकतात पण जर हे जर एक एक व्यापारी असेल किंवा एक एक पार्टनरशिप फॉर्म इंडिव्हिज्युअली त्यांच्या पातळीवरती जर प्रयत्न करत असेल तर त्यांना काही मर्यादा येतात कारण की त्यांचं भांडवल कमी राहणार आहे म्हणजे सपोज आता ए बी सी हे तीन पार्टनर्स आहेत आणि ह्या तीन पार्टनर्सचं एक पार्टनरशिप फॉर्म आहे आणि त्यांचं कॅपिटल दहा लाख आहे दुसरं एक्स वाय झेड हे तीन पार्टनर्स आहेत यांचं कॅपिटल दहा लाख आहे जर ह्या दहा लाखाचा बिझनेस करत असतील दुसरी फॉर्म दहा लाखाचा बिझनेस करत असतील पण हे सहा पार्टनर्स एकत्र आले तर वीस लाखाचा बिझनेस या ठिकाणी म्हणजे वीस लाखाचं भांडवल त्या ठिकाणी उभं राहील आणि कॉमन एक्सपेन्सेस असणार नाहीत कॉम्पिटिशन असणार नाही म्हणजे एका बाजूला खर्च आणि क स्पर्धा असणार नाही तर दुसऱ्या बाजूला मात्र काय असणार आहे भांडवल वाढल्यामुळं चांगली यंत्रसामग्री आणता येईल मोठा माल खरेदी करता येईल मोठ्या मालावरती मोठा डिस्काउंट मिळेल ग्राहकांपर्यंत जास्तीत जास्त पोचता येईल अशा पद्धतीचे बिझनेस आपल्याला त्या ठिकाणी करता येतील तर असे काही फायदे या अमाल गमेशन ऑफ पार्टनरशिप फॉर्ममुळे मिळणार आहेत तर हा तिसरा महत्त्वाचा उद्देश आपल्याला सांगता येऊ शकतो चौथा महत्त्वाचा उद्देश आपल्याला म्हणता येईल स्ट्रेंथन द कॅपिटल पोझिशन म्हणजे मी मगाशीवरती ला स्केल बिझनेसचा ज्यावेळेस मुद्दा एक्सप्लेन केला त्यावेळेसच सांगितलं होतं की दोन बिझनेसचं कॅपिटल एकत्र येणं आणि त्यामुळं काय होणं भांडवल निर्मिती जास्त होणं त्याचा फायदा बिझनेसला होतो तर हाच एक चौथ्या मुद्द्यामध्ये मी पुन्हा घेतलेला आहे स्ट्रेंथन द कॅपिटल पोझिशन याचा अर्थ भांडवलाची जी काही पोझिशन आहे ही, ही भक्कम करणं एक किंवा दोन किंवा तीन पार्टनर्स असतील आणि त्यांनी त्यांची पार्टनरशिप फॉर्म सुरू ठेवले असेल तर दोन तीन पार्टनर्स चार पार्टनर्स असे जे आहेत तर जे छोटे छोटे इंडिव्हिज्युअल पार्टनर्स असतील तर त्यांना भांडवल स्टेबल ठेवण्यामध्ये काही मर्यादा येतात परंतु जर सहा पार्टनर्स असतील दहा पार्टनर्स असतील आणि ह्या सगळ्यांनी मिळून एकत्रितरित्या फर्म ऑर्गनाईज केले असेल तर एखाद्या पार्टनर्सला एखाद्या वेळेस पैशाची अडचण असेल तर त्यावेळेस दुसऱ्या पार्टनर्सला त्याचा फायदा किंवा दुसऱ्या पार्टनर्सकडं जास्त जे भांडवल आहे याचा बिझनेसला फायदा होऊ शकतो परंतु दोन पार्टनर्स आहेत त्यातल्या एका पार्टनरला अडचण निर्माण झाली तर बिझनेस अडचणीत येऊ शकतो कारण की एकाच पार्टनर्सवरती तो बिझनेस चालू जास्त दिवस टिकू शकत नाही पण जर जास्त पार्टनरशिप असतील फर्म जास्त एकत्र असतील म्हणजे पार्टनर्स जास्त एकत्र असतील मोठं कॅपिटल झालं तर या मोठ्या कॅपिटलचा हा आणखीन एक फायदा होतो म्हणजे कॅपिटल स्टेबल राहतं त्याची पॉवर जास्त आपल्याला त्याचा उपयोग करता येतो अशा पद्धतीने आपल्याला चौथा उद्देश आपल्याला अमालगा मिशनच्या बाबतीमध्ये सांगता येईल पाचवा आणि महत्त्वाचा उद्देश जो आहे टू गेट ॲडव्हान्टेजेस ऑफ एक्सपर्टाईज ऑफ डिफरंट पीपल्स म्हणजे जर छोटी संस्था असेल तर आपल्याला एक्सपर्ट नॉलेजची जी काही लोक आहेत किंवा त्यांची जी सेवा आहे ही आपण मिळवू शकत नाही पण जर संस्था मोठी झाली भांडवल मोठ्या प्रमाणावर असेल किंवा बिझनेस लार्ज स्केल कॅटेगरीमध्ये गेला असेल तर आपण काय करू शकतो चांगल्या एक्सपर्ट व्यक्तीची नेमणूक करू शकतो आणि त्याच्या नॉलेजचा आपल्या व्यवसायाला फायदा करून घेऊ शकतो मित्रो बघा जर छोटे दुकानदार किराणा दुकानदार असतील तर त्यांच्या दुकानामध्ये क्वचित एखाद्या दे दुकानामध्ये आपल्याला एखाद दुसरा कामगार कामावर दिसतो परंतु जर बिझनेस टर्न ओव्हर मोठा असेल तर त्या ठिकाणी कामगारांची संख्या जास्त दिसते म्हणजे मोठ्या बिझनेसमध्ये कामगार संख्या जास्त आहे आता ह्या कामगार संख्येमध्ये सुद्धा काही कामगार हे स्किल ओरिएंटेड किंवा हायली एज्युकेटेड त्या ठिकाणी आपल्याला ठेवता येऊ शकतात बिजनेस मोट आसेल, CEO, ले ले बिजनेस मोट जर बिझनेस मोठा असेल तर मॅनेजर सीईओ अशा पोस्टसुद्धा आपल्याला क्रिएट करता येतील किंवा टेक्निकल स्किल असलेल्या व्यक्ती त्या ठिकाणी अपॉइंट करता येतील कारण की बिझनेस मोठा आहे आणि जर अशा एक्सपर्टीज त्या ठिकाणी जर अपॉइंट केला तर त्यांचं जे काही पेमेंट आहे ते पेमेंट त्या ठिकाणी आपण काय करू शकतो देऊ शकतो का तर बिझनेस टर्नओव्हर मोठा आहे बिझनेसला मार्केट जास्त आहे एक्सपेन्सेस त्या ठिकाणी नाहीत स्पर्धा नाही अशा केसमध्ये नफा मिळण्याचे चान्सेस जास्त आहेत आणि अशा वेळेस आपण काय करू शकतो एक्सपर्टला अपॉइंट करू शकतो छोट्या बिझनेसमध्ये एक्सपर्ट अपॉइंट करणं शक्य होणार नाही कारण की त्यांचा बिझनेस लहान आहे त्यामुळं खर्चसुद्धा त्याच पद्धतीने त्यांना करावे लागतात आणि मग कमी खर्चामध्ये एक्सपर्टीज किंवा एक्सपर्ट नॉलेज त्या ठिकाणी अवेलेबल होऊ शकत नाही तर हा एक महत्त्वाचा फायदा या ठिकाणी अंमलगमेशन मागचा आहे असे हे पाच महत्त्वाचे फायदे आहेत याच्याही व्यतिरिक्त अनेक प्रकारचे फायदे आपण या ठिकाणी सांगू शकतो की जे अमल गमेशन केल्यामुळे पार्टनरशिप फॉर्मला किंवा कोणत्याही बिझनेसला होणार आहेत तर या ठिकाणी आपण याच या पाच मुद्द्यांवरती आपण चर्चा करून थांबणार आहोत मित्र हो आत्तापर्यंतचा हो, व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कळवा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा जर तुम्ही सबस्क्राईब केल नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे नवीन या संदर्भामधले नवीन नोटिफिकेशन्स तुम्हाला येत रा येत राहतील जर संदर्भात काही सजेशन्स किंवा कॉमेंट्स असतील तर त्या नक्की मला लिहून पाठवा थँक्यू